गुड मॉर्निंग गाइस, तर कशा तुम्ही? आई होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, तर आज आपण रानामध्ये एक रानभाजी शोधण्यासाठी आलेलो आहोत. तर आज आपण बडद्याची भाजी शोधणार आहोत. तर आज आपल्याला बनवायची बडद्याची भाजी. तर आज मी पहिल्यांदाच म्हणजे आज आपण पहिल्यांदाच बडद्याची भाजी बनवणार आहोत. आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांनी बडद्याची भाजी पाहिलेली नसणार आहे. तर चला तर मी तुम्हाला बडद्याची भाजी दाखवतो. मित्रांनो, तर ही आहे बडद्याची भाजी. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते बडद्याचं झाड असतं. तर तुम्ही याचं खोड पाहू शकता. त्याच्या खोडावरती जे आहे ब्लॅक स्पॉट आहेत. आणि याच बडद्याचे पण दोन प्रकार असतात. दुसरा जो बडदा असतो त्याचा खोड पूर्ण हिरवा असतो. तर अशा प्रकारे जी आहे ती बडद्याची भाजी असते. तुमच्याकडे पण बडद्याची भाजी असेलच. तर आता आपण ही बडद्याची भाजी घेऊया. तर या बडद्याचा कंदा जमिनीमध्ये असतो. आणि उन्हाळ्यामध्ये या बडद्याच्या कंदापासूनच शेवाळ्याची भाजी उगवते. तर आता आपण खूप सारे बडदे जमा करूया आणि भाजी बनवूया. तर तुम्ही पाहू शकता तर आता आपण मालरानामध्ये फिरत आहोत. आणि मालरानामध्ये खूप सारे बडदे असतात. तर तुम्ही पाहू या ठिकाणी एक छोटासा बडदा आहे. तर तो पण आपण घेऊया. तर मी तुम्हाला बडद्याचा कंद दाखवतो आता. तर अशा प्रकारे जे आहे ते बडद्याचा कंद असतो. तर हा अगदी छोटासा बडदा आहे, त्यामुळे छोटासा कंद आहे. तर हा कंद आपल्या काही कामाचा नाही आहे. मित्रांनो, जर तुम्ही बडद्याचे कंद जर उन्हाळ्यामध्ये घरी लावले, म्हणजे पावसाळ्यामध्ये ते कंद तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी झाडं लावलेलं आहे त्या ठिकाणी जर लावले, तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये बडद्याची भाजी भेटेल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला शेवाळ्याची भाजी भेटेल. जर तुम्ही यूट्यूबवरती खूप सारे शेवाळ्याच्या भाजीचे व्हिडिओ पाहिले असतील, तर ते बडद्यापासूनच शेवाळ्याचे जे ते उगवलेले असतात. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून शेवाळ्याची भाजी बनवू शकतात. आणि बडद्याची भाजी तर आता मी सांगणारच आहे कशी बनवायची ते. तर या बडद्यामध्ये खूप सारे जे आहे ते औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. मित्रांनो, आपण खूप सारी बडद्याची भाजी जमा केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सारी आपण जे आहे बडद्याची भाजी जमा केलेली आहे. आणि या ठिकाणी पण काही बडदे आहेत. तर तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारचे बडदे आहेत. तर हे पण घेऊया. तर आपल्याला जास्त भाजी बनवायची आहे तर बडदे पण तेवढेच लागणार आहे ना. तर बडदे घेऊया आपण हे पण. मित्रांनो, तर आमच्याकडे खूप बडदे असतात. मी एवढ्याच परिसरामध्ये ना खूप सारे बडदे जे आहेत ते म्हणजे अगदी जवळपासच खूप सारे बडदे आहेत ते जमा केलेले आहेत. तर आपले इतकी सारी बडद्याची भाजी झालेली आहे. तर मला वाटतं अजून थोडी घेऊ का नको. तर पाहूया जर पुढे बडदे भेटले तर घेतो, नाहीतर आपण आंबटवेलाकडे जाऊया. तुम्हाला आंबटवेल दाखवतो. मित्रांनो, तुमच्याकडे तर आंबटवेल सापडणार नाही, तर तुम्ही चिंचेचा पण वापर करू शकतात. कारण आंबट तर घालावं लागतं भाजीमध्ये, ही भाजी खाजवते. तर चला तर आंबटवेल्याकडे जाऊया. मित्रांनो, तर हा आहे आंबटवेल. तर अशा प्रकारचा जो आहे तो आंबटवेल असतो. तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे आंबटवेल असेल तर तुम्ही आंबटवेलाचे कोवळे कोवळे शेंडे तुम्ही कापून भाजीमध्ये टाकावे लागतात. तर आमच्या घरी आंबटवेल आणलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जसा पावसाळा सुरू होतो ना, आंबटवेल्याचे शेंडे लोक घेऊन जातात भाजी बनवण्यासाठी आणि आंबटवेल भेटत नाही. मित्रांनो, आता आपण बडद्याची साल काढत आहोत. तर जर आपण ही साल काढली नाही तर बडद्याची भाजी खूप जास्त प्रमाणात खाजवते. तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आम्ही बडद्याची साल काढतो आहे तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व भाजीची जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची. तर या भाजीमध्ये आपण बडद्याचे जे खोड आहे ते पण घेणार आहोत आणि ही जी पानं आहेत ती पण आपण कापून घेणार आहोत. तर आता आपण सर्व जी आहे ती भाजी स्वच्छ करून घेऊया. मित्रांनो, हा आहे आंबटवेल. तर मी तुम्हाला वेल दाखवलं होता. तर आता आपण हा आंबटवेल निवडून घेत आहोत. तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आम्ही आंबटवेल निवडत आहोत त्याप्रमाणे तुम्ही आंबटवेल निवडा. तर याचे पुढचे जे पाय असतात ते काढून टाकावे लागतात. तर व्हिडिओमध्ये जसं आम्ही हा आंबटवेल निवडला आहे तशाप्रमाणे तुम्ही आंबटवेल निवडा. तर आंबटवेल घालणं खूपच गरजेचं आहे. तर आम्ही खूप सारा आंबटवेल आणला होता.
जर तुमच्याकडे आंबट वेल नसेल तर तुम्ही चिंच वापरू शकता आणि आंबट तर घालावं लागतं। तर आम्ही सर्व आंबट वेल कापून घेतलेला आहे। तर आपण हा आंबट वेल भाजीमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत। तर आता आपण बडद्याची भाजी पण कापून घेत आहोत। तर बडद्याचे हे खोड आहेत ते आपण कापून घेत आहोत आणि जी पानं आहेत ती पण आपण सर्व कापून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो आता आम्ही सर्व जी बडद्याची भाजी आहे ती कापून घेतो। मित्रांनो आपली सर्व बडद्याची भाजी कापून झालेली आहे। आम्ही एका पातेल्यामध्ये थोडीशी बडद्याची कापलेली भाजी घेतलेली आहे आणि त्यावरून कापलेला आंबट वेल टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी बडद्याची भाजी टाकलेली आहे आणि त्यावरून पुन्हा एकदा आंबट वेल टाकलेला आहे। म्हणजेच एक थर भाजीचा आणि एक थर आंबट वेलाचा अशा प्रकारे ही भाजी शिजत घालायला लागते। यामुळे भाजी जी आहे ती चांगल्या प्रकारे शिजते आणि आंबट वेल आणि भाजी एकमेकांमध्ये मिक्स होतात। मित्रांनो आता आपण चुलीवरती भाजी शिजण्यासाठी टाकलेलं आहे। तर आम्ही याच्यामध्ये पुरेसं पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं या पातेल्यामध्ये आम्ही पाणी घेतलेलं आहे। मित्रांनो ही बडद्याची भाजी शिजण्यासाठी 4 ते 5 तास लागतात। तर 1-2 तासानंतर ही भाजी तुम्ही चमच्याने हलवून द्यायची, म्हणजेच व्यवस्थित मिक्स करून द्यायची। तर मध्ये काही तासानंतर काही मिनटानंतर ना म्हणजे अर्ध्या तासानंतर तुम्ही ही भाजी व्यवस्थित मिक्स करून द्या। तर त्यामुळे ही भाजी चांगल्या प्रकारे शिजते। मित्रांनो आपली बडद्याची भाजी शिजलेली आहे। तर शिजल्यानंतर भाजी अशी दिसते। तर 4 ते 5 तास ही भाजी शिजवून घ्यावी लागते। मित्रांनो बडद्याची भाजी बनवण्यासाठी आपण वाळलेल्या मिरच्या, मीठ, भाजलेली बाजरी आणि लसूण घेतलेलं आहे। हे सर्व आपण पाट्यावरती वाटून घेणार आहोत। तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकतात। मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण पाट्यावरती मीठ आणि मिरची आणि बाजरी वाटून घेतलेले आहे। तर आता आपण ही मीठ आणि मिरची जी वाटलेली आहे ना ती आपण शिजवलेल्या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या भाजीला लसणाची फोडणी देणार आहोत। तर आता आपण भाजीला लसणाची फोडणी देऊया। तर सर्वप्रथम आपण जी वाटलेली मिरची आहे ना ती आपण भाजीमध्ये टाकत आहोत। तर ही भाजी आम्ही रात्री शिजवून घेतली होती। मी तुम्हाला सांगितलं होतं 4 ते 5 तास लागतात ही भाजी शिजण्यासाठी। तर मध्ये तुम्ही काही तासानंतर चमच्याने ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्ही ही भाजी गॅसवर शिजवत असेल तर गॅस थोडा कमी ठेवा, त्यामुळे ही भाजी चांगल्या प्रकारे शिजेल। मित्रांनो तर आता आपण यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। तर यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे। तर कडे चुलीवरती ठेवायच्या आधीच आपण यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि यानंतर आपण ही पातेला आपण चुलीवरती ठेवणार आहोत आणि थोड्या वेळ चुलीवरती ठेवल्यानंतर आपण याला लसणाची फोडणी देणार आहोत। मित्रांनो याला लसणाची फोडणी देण्यासाठी आम्ही एक दगड चुलीमध्ये गरम होण्यासाठी टाकलेला आहे। तर जो दगड ना गोलाकार असतो आणि चपटा असतो तो आम्ही नदीवरून आणलेला असतो। उडद्याच्या डाळीला अशा कोणत्याही डाळींना फोडणी द्यायची असेल तर आम्ही त्या दगडाने देतो। तर हा तो दगड आहे, याला ठेकरी बोलतात। आता आपण या भाजीला लसणाची फोडणी देत आहोत। तर खाली तळाला आम्ही थोडासा लसूण ठेवला चमच्यामध्ये, त्यावरून दगड ठेवला आणि पुन्हा त्या दगडावरून आम्ही लसूण जो आहे तो टाकतो आहे आणि यावरती आता आपण तेल टाकणार आहोत। तर खूपच चांगली रिॲक्शन आता होणार आहे आणि यामुळे ना उडद्याच्या डाळीला आणि ज्यांना आम्ही फोडणी देतो ना एकदम छान चव येते। तर आता आपण या चमच्यामध्ये तेल टाकतो तर तुम्ही इतका छान सुगंध येतो ना या फोडणीचा आणि चव तर एकदम वेगळीच असते। तर अशा प्रकारे आमच्या गावांकडे ह्याला फोडणी देतात, म्हणजे तुम्ही पण गावाकडचेच आहात पण सर्व लोक आमच्या इकडचे जे आहेत ते अशा प्रकारची फोडणी देतात। तर आता आपण या भाजीला फोडणी दिलेली आहे। तर एकदम जेव्हा तो गरम गरम दगड त्या डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये जातो ना एकदम असे उकळी आल्यावाने त्याला बुडबुडे येतात आणि उडद्याच्या डाळीला तर या दगडामुळे खूपच छान फोडणी बसते। तर फोडणी दिल्यानंतर थोडा वेळ चुलीवरच पातेलं ठेवायचं, व्यवस्थित ते शिजून द्यायचं। तर तुम्ही पाहू शकता तयार आहे आपली बडद्याची रानभाजी। तर खूपच आंबट आंबट आणि खूपच छान लागते। जर ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेतली तर ही भाजी खाजवत नाही। तर तुम्हाला सांगितलं होतं 4 ते 5 तास ही भाजी शिजवून घ्यावी लागते। तर तयार आहे आपली बडद्याची रानभाजी। मित्रांनो जर तुम्हाला बडद्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच। तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बडद्याची भाजी बनवू शकता, खूपच चांगली लागते।
आणि खूपच आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असते, तर तुम्ही सहजपणे बडद्याची भाजी वापरू शकता, म्हणजे बनवू शकता। तर बाय।